अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे सापडला 73 लाख रुपयांचा ड्रग्सचा साठा। ड्रग्स माफियांविरोधात भुसावळ पोलिसांची धडक कारवाई। सापळा रचून 73 लाख रुपये किमतीचा ड्रग्स साठा जप्त। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 73 लाख रुपये किमतीचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय। सदर आरोपींविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलीस करत आहेत। काल SDPO भुसावळ कृष्णात पिंगलेल्या एक गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या। गोपनीय माहितीअनुसार काही लोकांनी ड्रग्स विकण्याचे प्रयत्न चालू होते, त्यानुसार त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आलं। ट्रॅपसोबत सरकारी पंचांना पण हॉटेल मधुबन हॉटेलला ही ट्रान्झॅक्शन झालं होतं। तिथं ट्रान्झॅक्शन ट्रॅपमध्ये सक्सेसफुल ट्रॅप झालं। तिथं 2 आरोपी त्या जागेवर आलं होत्या। आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी, जोसेफ जान वाळवियार। हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं 2 लोकांचं पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांच्या हातात आणि त्यांचा केश बॅगमध्ये शॅकमध्ये ओवरऑल 917 ग्रॅम MD सापडले होते। 917 ग्रॅमचं MD बाजार किमती आत्ता सध्या 72,80,000 रुपये। आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं या विषयावर पण तपास झाल्या होत्या। आणि भुसावळचाच राहणारे आणखी एक आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे, त्याचं नाव आहे दीपेश मालविया। हे तिन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल 72,80,000 रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। आणखी पुढील तपास चालू आहे, कुठून आणलेलं आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण इन्वॉल्ड आहे या विषयावर तपास चालू आहे। सर, क्या इन्क्वायरी में ये पता चला है कि ये कहाँ पे यूज़ करने वाले थे? जलगांव जिले में या होते जे आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यांचे उद्देश भुसावळ शहर मध्येच त्यांना विकायचे त्यांच्या उद्देशाने इकडे आणलेलं आहे असं आरोपींकडनं कबुली भेटलेलं आहे। आरोपींची पार्श्वभूमी काय आहे? आरोपी गुन्हेगारच्या पार्श्वभूमी विचारले का? हां, दीपेश मालवियांच्या विरोधात आधीचा 3 गुन्हा दाखल आहेत, 306, 394 आणखी मारामारीचा गुन्हा आणि आर्म्स ॲक्टचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल आहे। आणि एक आरोपी आहे कुणाल यांच्या विरोधात जुने 2 गुन्हा दाखल आहेत। सर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा एवढी मोठी कारवाई झाली, तर निवडणुकीचा काही गांगोरा आहे? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्स असो लिकर असो आणखी इलिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे। त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे, म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत नाही, बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे। अमाऊंट वाईज 72,80,000 रुपयेचं अमाऊंट आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।